मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. या शिवसेनेला आज 58 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असलेले संजय अप्पा चव्हाण यांच्या वतीनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे, माजी आमदार योगेश खोलप, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, उपजिल्हा प्रमुख महेश बडवे, माजी महानगर प्रमुख सचिन मराठे, भैया मणियार, बाळू कोकणे, सुभाष कायधणी, निलेश साळुंखे, वीरेंद्र टिळे, सुनील पाटील, संदेश फुले, सचिन राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 80% समाजकारणानं 20% राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्यानं संजय चव्हाण यांनीही या शिवसेनेच्या 58 वर्धापन दिनी मायको सर्कलच्या रिमांड होम येथील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे. जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे आणि भ्रमरचे मुख्य संपादक चंदुलाल शहा यांच्याकडे 21,000 रुपयांचा धनादेश संजय अप्पा चव्हाण यांनी सुपूर्द केलाय. लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे विजयी झाल्यानं आणि शिवसेना वर्धापन दिनाचं औचित्य साधून हे लाडू वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे आणि संजय चव्हाण यांनी दिली आहे. आज शिवसेनेचा 58 वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी मध्य नाशिक विभागातर्फे लाडू वाटप व रिमांड होमला 21,000 आम्ही धनादेश देत आहे. मध्य नाशिकच्या वतीने शिवसेना ही अतिशय खरी खोटी अतिशय जनतेने हे यावेळेस ठरवलंय आणि आपल्याला राजाभाऊ वाजेंच्या रूपाने या जनतेने प्रचंड मताने निवडून दिल्यामुळं खरी शिवसेना काय आहे आणि खऱ्या शिवसेनेचा आज हा वर्धापन दिन आहे. मी आजच्या वर्धापना दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा देतो आणि शिवसेनेचं ब्रीद वाक्य 80% समाजकारण आणि 20% राजकारण याप्रमाणे आज सगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात आज विविध सामाजिक कार्यक्रम होत आहे. हे शिवसेना पक्षप्रमुख असतील किंवा शिवसेना प्रमुख असतील यांनी मोठे केले, परंतु कालखंडामध्ये जात असताना लोक मोठे झाले, परंतु त्याचबरोबर काही गद्दार सुद्धा झाले आणि नाशिकचा जर त्याचा अपवाद नाहीये. आणि मग काल परवा झालेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सातत्याने शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून येतो, परंतु ज्या खासदारांना निवडून दिलं तो खासदार शिवसेनेमध्ये राहिल्याने त्यांनी सुद्धा या ठिकाणी पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले. परंतु शिवसैनिकांच्या बळावरती, शिवसैनिकांच्या मेहनतवरती आणि पदाधिकाऱ्यांच्या सूक्ष्म नियोजनावरती राजाभाऊ वाजेंसारखा या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने खासदार या शिवसेना नाशिकमधील जनतेने निवडून दिला आणि नाशिकमधल्या जनतेचं, नाशिकमधल्या मतदारांचं या ठिकाणी शिवसेनेवरती प्रेम कायम आहे या राजाभाऊंच्या उत्साहामध्ये ते विजयामध्ये ते दिसून आलं. आणि म्हणून या वेळेचा वर्धापन दिन हा आमच्यासाठी सर्वांसाठी फार आनंदाचा आहे आणि तो आनंद उत्साह या ठिकाणी साजरा होत आहे. लोकसभेमध्ये विजय मिळाल्यानंतर राजाभाऊ वाजे प्रचंड बहुमताने खासदार झाल्यानंतर हा वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपूर्ण शिवसैनिक नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये काम करत आहेत आणि उत्साहाने हा वर्धापन दिन साजरा करत आहे. सकाळपासून जवळजवळ मी 10 कार्यक्रम करून आलो. आता दिवसभरात अनेक कार्यक्रम आहेत. प्रत्येक डिव्हिजन वाईज प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नेता आमचा त्यामध्ये उतरलेला आहे आणि अप्रतिम असा आनंद हा दिसून येतोय वर्धापन दिनाच्या निमित्ताने. एकूणच शिवसेनेचे ध्येय धोरणानुसार विधायक कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा झाला. त्यातल्या त्यात लोकसभेला शिवसेना उमेदवार विजयी झाल्यानं त्या आनंदाची किनार या सोहळ्याला लाभली होती. आगामी विधानसभा निवडणूक यशाची परंपरा अशीच सुरू राहील असा विश्वास शिवसैनिकांमधून व्यक्त झालाय. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.